नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. गीता हा केवळ परतत्व सांगणारा धार्मिक ग्रंथ नाही, या जगापुरता तो मर्यादित नाही, किंवा व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधातच केवळ त्यात विचार नाहीत, तर या गोष्टींचा ह्यात अंतर्भाव त्यामध्ये आहे. व्यक्ती आणि समष्टी यांच्याबद्दलचं तत्त्वज्ञान हा गीतेमधला एक भाग आहे. थोडक्यात असं सांगता येईल की गीतेचं तत्त्वज्ञान हे व्यक्ती आणि समष्टी यांच्यापुरतं मर्यादित नसून ऐहिक आणि पारलौकिक सुखप्राप्तीचाही ते मार्ग दाखवते. चिरंतन जागतिक शांततेसाठी गीता धर्माची खऱ्या अर्थानं गरज आहे. गीता तुम्हाला आंतरिक सामाजिक आणि वैश्विक कर्मबंध आणायला शिकवते. दॅट रिलिजन इज द ओनली रिलिजन व्हेअर इन इंटरडिपेंडन्स ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी हॅज बीन थॉट ओव्हर. अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास करून बर्टंड रसेलने आपल्या सोशल रिकन्स्ट्रक्शन या ग्रंथात म्हटलं आहे की असा एक धर्म पाहिजे की जो जगाच्या उलट्यासुलट्या प्रवाहातसुद्धा दृढतर उभा राहू शकेल, तसंच जगाला व्यक्तीला समाजाला खरा मार्ग दाखवू शकेल. रसेलला प्रोटेस्टंट धर्म प्रायमरली पर्सनल वाटतो, तर कॅथलिक धर्म प्रायमरली सोशल वाटतो, आणि म्हणूनच त्याला नव्या विश्वमान्य धर्माची आवश्यकता वाटते. थोडक्यात आजच्या विचारवंतांना जो धर्म अभिप्रेत आहे त्याच्या पुढे जाऊन श्रीकृष्णानं मार्गदर्शन केलं आहे. धर्माला कायमस्वरूपी कालबद्ध तत्व असता कामा नये, तत्वांना कार्यकारण भाव असायला हवा. धर्मानं कारण मीमांसा केली पाहिजे, त्याविरुद्ध भूमिका घेता कामा नये. विज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जे निकष लावले जातात ते निकष धर्माची सत्यता पडताळून पाहण्यासाठी लावलेही पाहिजेतच. त्यातून धर्मशास्त्र उभं राहिलं पाहिजे, तेव्हाच तो धर्म उत्तम कार्य करू शकेल. जर धर्माची सत्यता पटली नाही तर तो धर्म केव्हाही यशस्वी होणार नाही, टाकाऊ ठरेल. पण धर्माची सत्यता पटली तर तो धर्म चिरंतन विजयी ठरेल. म्हणूनच गीतेच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांनी म्हटलंय, ॲनलाइज व्हॉट आय हॅव स्टेटेड थरोली अँड डू व्हॉट एव्हर यू लाईक. गीतेच्या तत्वज्ञानाची आणखी महती गाऊन पांडुरंग शास्त्री सरते शेवटी म्हणाले, थोडक्यात सांगायचं म्हणजे वर्ल्ड फेडरेशनला धर्माचे सर्व कंगोरे आवश्यक ठरणार आहेत. वैयक्तिक, सामाजिक, ऐहिक, पारलौकिक, दैवी अशा विविध विषयांचं ज्ञान देणारा, मार्गदर्शन करणारा धर्म आज आपल्याला हवाय. भगवान श्रीकृष्णाची गीता ह्या सर्व विषयांची पूर्तता करू शकते. थँक्यू. पांडुरंग शास्त्रींचं मतिगुंग करणारं भाषण केव्हा संपलं हे कुणालाही चटकन समजलंच नाही, जो तो त्यांच्याकडे आदरभावानं बघत होता. भाषण संपवून ते जेव्हा खाली बसले तेव्हा सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा गजर केला. सारं सभागृह दणाणून गेलं. पांडुरंग शास्त्री एवढे प्रभावीपणे विचार मांडतील असं कुणालाच वाटलं नाही. किंबहुना त्यांच्या साध्या राहणीमानाकडे पाहून प्रत्येकाला ते सामान्य अभ्यासक वाटत होते. परंतु आता मात्र त्यांनी सर्वांना आपल्या असामान्य ज्ञानाची चुणूक दाखवली. त्यांना असलेलं विविध धर्मांचं ज्ञान त्यांच्या भाषणातून प्रतीत झालं होतं. जागतिक तत्वज्ञानाचा अभ्यास दिसला, चौफेर वाचनाचा व्यासंग दिसला, परखडपणे आपली मतं आणि तत्वज्ञान मांडण्याचं धैर्य जाणवलं. बोलण्यातून असामान्य विद्वत्ता व्यक्त झाली होती, तर या सर्व गोष्टींमधून समाजाच्या उद्धारासाठी नवं काही करून दाखवायची तळमळ समजून दिसली आणि सभागृहातला प्रत्येकजण अक्षरशः भारावून गेला. तरुण विद्वान तत्वज्ञाला आपण 2 दिवस बोलण्याची संधी दिली नाही याबद्दल प्रत्येकालाच मनातून आता खंत वाटत होती, अपराध्यासारखं वाटत होतं. डॉक्टर कॉम्प्टन यांनी दिलेली ऑफर ऐकून पांडुरंग शास्त्री अतिशय थक्क होऊन गेले. ती ऑफर देताना डॉक्टर कॉम्प्टन मुळीच थक्क झाले नव्हते, ते थक्क झाले होते ते गेल्या आठवड्यातले पांडुरंग शास्त्रींचे विचार ऐकून. खरोखरच शास्त्रींनी गेल्या 7 दिवसात त्या तत्वज्ञ मंडळींना कितीतरी नवीन विचार दिले, समाजोन्नतीचा चिरंतन स्वरूपाचा मार्ग दाखवला, स्वतःला कार्यात झोकून द्यायची सिद्धता दर्शवली. जगातलं अन्य तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान याचा तौलनिक उहापोह केला. भारतातल्या प्राचीनतम तत्वज्ञानाची महती त्यांना पटवून दिली. प्रत्येकाच्या अंतर्यामी स्थित असलेल्या भगवंताची जाणीव करून दिली.
आत्मविकास साधण्यासाठी विश्वनिर्मात्याची उपासना करायला हवी आणि ती करण्यासाठी विश्वनिर्मात्याला निश्चित आकार आणि गुणवैविध्य असायला हवं हा त्यांचा सिद्धांत आता तत्वज्ञांनी स्वीकारला होता. दुसऱ्या महायुद्धात सारी मानवता भरडल्या गेली होती. जडवादाचा उदय झाला होता. तिसरं महायुद्ध अशक्य वाटत असलं तरी युद्धसामग्रीची भरमसाठ निर्मिती होतच होती. सामान्य माणूस भयानं ग्रासला होता, एकाकी पडला होता. अशा परिस्थितीत माणसा माणसांमधलं अंतर कमी करून त्याला एकमेकांच्या जवळ कसं आणायचं हा प्रश्न तत्वज्ञ मंडळींना पडला. परिषदेत त्यावर विस्तृत चर्चा झाली होती. पांडुरंग शास्त्रींनी मार्ग दाखवला होता. भक्ती ही सामाजिक शक्ती आहे, त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. कारण भ्रष्ट धर्मानं समाजात अडथळे निर्माण केलेत. वेअर रिलिजन एंड्स देअर स्पिरिच्युअलिटी स्टार्ट्स. परमेश्वराच्या अधिपत्याखाली विश्वबंधुत्व आलं पाहिजे असा मार्ग दाखवून सर्वांना भरभरून विचारधन दिलं. पहिलं भाषण ऐकून तसंही प्रत्येकजण अवाक झाला होता. पुढे रोजच त्यांना बोलायची संधी मिळत गेली. किंबहुना बोलण्याचा त्यांना इतरांकडूनच सतत आग्रह झाला होता. एवढंच नव्हे तर 3 वेळा अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले होते. आज कोण प्रेसिडेंट अशी पृच्छा सेक्रेटरीने करताच सर्वजण एका सुरात ओरडायचे, आठवाल आठवाल. पहिले 3 दिवस त्यांना टाळणारी मंडळी नियम बाजूला सारून सन्मानानं अध्यक्ष बनवीत होती. सतत बोलण्याचा आग्रह करीत होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन पांडुरंग शास्त्री पुढे जवळपास रोजच आपले मौलिक विचार मांडत होते. ही गोष्ट एवढ्यावर थांबली नाही. रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत ही तत्वज्ञ मंडळी आपापलं वय मान विसरून पांडुरंग शास्त्रींच्या खोलीत जमलेली असायची. खोलीला हॉस्टेलचं स्वरूप प्राप्त झालं. पांडुरंग शास्त्रींना ती मंडळी प्राचीन भारतीय तत्वज्ञानाबरोबर श्रीकृष्ण, वाल्मिकी, व्यास निरनिराळ्या विभूतींविषयी, त्यांच्या विचारांविषयी अनेक शंका कुशंका विचारायची. विचारच्या झडायच्या त्यात किती वेळ निघून जायचा कुणाला समजतच नसे. त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देताना पांडुरंग शास्त्री म्हणत, दिस वर्ल्ड इज क्रिएटेड नॉट इन्व्हॉल्ड, ही गोष्ट तुम्ही निश्चित समजा. त्याविषयी तुम्हाला तर्ककुतर्क तुम्ही करू नका. आमच्या प्राचीन वाङ्मयात संत साहित्यात तसे दाखवले आहे. अनुभूतीशिवाय कुणीही तसं लिहित नाही. विश्वकर्त्यानं निर्माण केलेलं विश्व हे अतिशय सुंदर आहे. ते जर निर्मित आहे तर मग निर्माता हा आलाच. हा निर्माता कुठलाही आकार घेऊ शकतो, रूप घेऊ शकतो. तो मनुष्याकार का नाही घेणार? सत्ता पायाशी असून तो सर्वसामान्यांसारखा राहिला. सत्ताधीश शस्त्रानं माणूस बदलू पाहतो, परंतु श्रीकृष्णासारखे अवतार विचारांनी आणि उभेनं माणूस बदलतात. कुणीतरी विचारायचं, श्रीकृष्णाचं अर्थकारण सांगा. दुसरा कोणी प्रश्न करायचा, त्या बाबतीत संदर्भ पुस्तकं कुठे मिळायची? त्यावेळी पांडुरंग शास्त्रींची मान खाली जायची. ते एवढंच म्हणायचे, मी भारतात गेल्यावर तुम्हाला पुस्तकं पाठवून देईन, असे सांगून ते त्यांची बोलवण करायचे. तेव्हा मनात म्हणायचे, काय सांगणार मी तुम्हाला, महाभारत वाचा, हरिवंश वाचा. या ग्रंथांमधलं सार तुम्हाला तुमच्या भाषेत द्यायला हवं. आहे का असा एकतरी ग्रंथ? दही हंडी फोडायची, सुंठवडा खायचा, हे आमच्या धर्माचं गतानुगतिक रूप. श्रीकृष्णाचं तत्वज्ञान कोण जाणून घेतं? कोण त्याच्यावर संशोधन करतं? कुठले संदर्भ ग्रंथ मी तुम्हाला देणार? तरी पण पांडुरंग शास्त्री स्वतः त्यांच्या शंकांचं निरसन करायचे. तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीती या क्षेत्रातलं श्रीकृष्णाचं कार्य ते विशद करायचे. आपले मुद्दे मांडताना पांडुरंग शास्त्री दाखले देऊन बोलायचे. दाखले देऊन बोलण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. गेल्या कित्येक वर्षात विचारमंथनातून त्यांनी स्वतःचं तत्वज्ञान उभं केलं. वैदिक आणि तत्सम ग्रंथांचे दाखले देऊन पुष्कळ जण बोलतात. पांडुरंग शास्त्री आधी विचार मांडायचे आणि मग त्या ग्रंथात दाखले शोधायचे. तत्वज्ञानाविषयी सांगताना ते म्हणायचे, सृष्टीचा निर्माता माझ्यात आहे, इनडवेलिंग गॉड. तसा तो दुसऱ्यातही आहे, म्हणून आत्मगौरवाबरोबरच परसन्मानही केला पाहिजे. पुनर्जन्म हा निसर्गाचा नियम आहे. माणूस कोरीपाटी घेऊन येत नाही, कोरीपाटी घेऊन जात नाही. माणसाच्या अंतर्मनावरचे परिणाम पुढच्या जन्मात संक्रमित होतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या कार्यप्रवणतेवर हे संस्कार लेप करतात. हे लेप शास्त्रीय मूर्तीपूजेनेच जाऊ शकतात. अशा तऱ्हेनं ते मानसशास्त्र समजावून द्यायचे, अर्थशास्त्राबद्दल सांगायचे. विशिष्ट व्यवसाय विशिष्ट वर्णातल्या व्यक्तींच्या हातात असेल तर ती व्यक्ती त्यामध्ये जास्त मेहनतीनं प्रगती करू शकते.
त्यातलं अपेक्षेपेक्षा अधिक मिळालेलं वित्त त्याला दुसऱ्या व्यवसायात टाकता येणार नाही, म्हणजेच कमाई मर्यादित राहून इतरांवर आक्रमण होणार नाही. एकच व्यवसाय संस्था अनेक क्षेत्रात काम करू लागली तर इतरांचे व्यवसाय मरतात. राज्यसत्तेकडे धनसत्ता असावी, धनसत्तेकडे राज्यसत्ता नसावी, असं राजनीतीवर विचार मांडून ते समाजशास्त्राविषयी सांगायचे की समाजात पोलीस निष्ठा असली पाहिजे की विचारनिष्ठा असली पाहिजे. रात्री पोलीस नाही म्हणून नो एंट्रीतून प्रवेश केला जातो. मी दुसऱ्याचं घर का फोडत नाही? कारण दुसऱ्यानं माझं घर फोडू नये म्हणून. अशी तडजोडीची भूमिका योग्य नव्हे, विचारनिष्ठा महत्त्वाची. जर श्रमानं मी माझं घर उभारलं असेल तर दुसऱ्यानंही श्रम करूनच घर उभारलं असेल, तो श्रमत असताना देवही श्रमत होता अशी भावना हवी. गेल्या 7 दिवसात पांडुरंग शास्त्रींकडून तत्त्वज्ञ मंडळींना अनेक प्रकारचे पंचरंगी क्रांतीचे विचार ऐकायला मिळाले, भरपूर नवज्ञान मिळालं. प्रत्येकानं पांडुरंग शास्त्रींना चांगलं जोखलं. हा हिरा आपल्या हातून जाता कामा नये असंही त्याच्यातील काही जणांना वाटत होतं. त्याबाबतीत डॉक्टर कॉम्प्टन यांनी आघाडी मारली. परिषदेच्या अखेरच्या दिवशी डॉक्टर कॉम्प्टन पांडुरंग शास्त्रींजवळ आले होते. अत्यंत प्रेमाने शास्त्रींचा हात हातात घेतला, खांद्यावर हात ठेवून डॉक्टर कॉम्प्टननी जरा बाजूला नेलं. ती ऑफर देताना म्हणाले, आज अमेरिकेला तुमची गरज आहे, कृपा करून तुम्ही अमेरिकेला या. 5 वर्षासाठी स्टेट गेस्ट म्हणून तिथं गाडी बंगल्यासह सोयी सुविधा तुम्हाला मिळतील. त्याशिवाय वर्षाला 1 लाख रुपये म्हणजे 5 वर्षात 5 लाख तुमच्या हिंदुस्थानातल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील, टॅक्स फ्री. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांना मी तसा सल्ला देऊ शकतो. अमेरिकेत राहून तुम्ही मानवतेचं कार्य करा, नवनवीन प्रयोग करा. पांडुरंग शास्त्री तेव्हा त्यांच्या नीलनेत्रात डोकावून पाहत होते. डॉक्टर कॉम्प्टन यांच्या नीलनेत्रांमधला वडीलकीचा ओलावा त्यांना भविष्याचं अनंत आकाश दाखवित होता. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तू.